हितेंद्र ढाकुरांनी जेव्हा विधानसभा जिंकली त्या क्षणापासून वसई तालुका अधोगतीकडे जायला लागलेला आहे. तो परत वसई सुंदर बंदराच्या विरोधामध्ये पालघर आहे. मग असं असताना वाढवण बंदराचा विषय काढायचा बघा विषय चालला ना ते दुर्दैव आहे. कारण हितेंद्र ठाकूर आता गल्ली गल्लीत फिरतायत. त्याने आता मनावरती घेतलेलं आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे. कारण आपण जेव्हा जेव्हा बघितलं की हितेंद्र ठाकूर ग्राउंडला उतरले त्या त्यावेळेला चित्रपट हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीमध्ये येणार आहेत अशी देखील चर्चा आहे. शरद पवारांच्या मानस पुत्र म्हणून त्यांची ओळख आहे. मग असं असताना आज जे दिलीप पिंपळे त्यांना विरोध करतात त्या दिलीप पिंपळेची उद्या भूमिका घेऊन ते त्यांना आता काय बोलून मी जेव्हा कसा काय निर्णय होईल तेव्हा बघू. परंतु हितेंद्र ठाकूरना सहकार्य नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. लोकसभा निवडणुकीत पालघरमध्ये उबटा गटाच्या भारती कांबळे यांची हवा होती. सर्वांना असं वाटत होता की भारती कांबळे यांचं विजय पक्का मानला जातो. परंतु असं काय घडलं की भारतीय जनता पार्टीचे हेमंत विष्णू सावरा यांनी इतकी मोठी आघाडी घेतली. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पालघरमध्ये वाढवण बंदरचा विषय हा खूप गाजला होता. वाढवण बंदराविषयी भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध वातावरण होतं. मग निवडणुकीत असं काय झालं की वाढवण बंदरात सुद्धा भारतीय जनता पार्टीला आघाडी मिळाली. या घडामोडी काय घडल्या त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन उबाटा गट करतोय का हे जाणून घेण्यासाठी आज आपण उबाटा गटाचे उपजिल्हा अध्यक्ष पालघरचे दिलीप पिंपळे आपल्या सोबत आहेत. दिलीपजी आपलं स्वागत. नमस्कार. निवडणुकीत आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच सर्वात आधी भारतीताई कांबळे यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्या दिवसापासून त्या कामाला देखील लागल्या. त्यांनी प्रत्येक घरघरात जाऊन प्रचार केला. चांगला प्रचार झाला. मग असं काय घडलं की इतकी मोठी आघाडी म्हणजे इतका मोठा दारुण पराभव का झाला. बघा हे जनतेचा दुर्दैव आहे. प्रथमतः तुम्हाला एक सांगेन की ज्या निवडून आलेले आहेत जे आता हेमंत सावरा त्यांचे वडील जे होते विष्णू सावरा हे 8 वेळा तिकडूनचे आमदार होते. 2 वेळा पालकमंत्री होते. परंतु असं असताना सुद्धा त्यांनी तिकडे आदिवासी समाजासाठी एक कणाचा सुद्धा काम केलेलं नाही. साधारण 1992 ज्यावेळेस वावर वांगणी येते उपोषण झालं आणि ते कुपोषण बीबीसी जो लंडनचा पेपर आहे ती त्याच्यामध्ये ते आला आणि मग इकडूनची यंत्रणा संपूर्ण जागी झाली होती. आणि त्यावेळेस जे कुपोषण झालं ते आजही चालू आहे. परंतु जे हेमंत विष्णू सावरा होते जे इतके वर्ष होते त्यांनी साधे उपोषण सुद्धा तिकडून तर मिटवू शकले नाही. त्याचप्रमाणे तिकडूनच्या जर आपण जव्हार मतदारसंघाचा विचार केला विक्रमगडचा तिकडूनचे आमदार होते किंवा ते स्थानिक तिकडूनचे आहेत तिकडे आज काय परिस्थिती आहे. तिकडे आज लोकांना पाणी मिळत नाही. पाण्यासाठी तिकडे आदिवासी समाजाला 2-2 किलोमीटरच्या डोंगरात जावं लागतं आणि गढूळ पाणी आणावं लागते. परंतु तो विकास तिकडेच राहिला ना तिथपर्यंत आला ना कारण तिकडे रस्त्याची परिस्थिती एकदम डांबर आहे. त्यांचीच कशाला आपल्या सर्वांचे जर आपण विचार केला आज तुम्ही बोईसर आपलं सिरसर फाटावरून आंबाडीचा रोड बघा किंवा आपले रोड बघा हे जे कनेक्टेड रोड असतात हायवेला तुम्ही मुंबई बडोदा हायवे करतात परंतु जे कनेक्टेड रोड आहेत तिकडेच जास्त लोक मरतात. आज एक सायरस मिस्त्री तिकडे वारला कुठे आपल्या अहमदाबाद हायवेवर तर त्याच्यानंतर त्यांनी आज हे जे चालू केलं रोड बनवायचं ते रोड बनवताना तुम्हाला 40 लोक मिली आजपर्यंत त्याचा हिशोब कोण देणार. तुम्ही सांगताय की त्या ठिकाणी विकास झालेला नाहीये. तुम्ही आता भाजपाचा उल्लेख केला. 5 वर्षापूर्वी तर तुम्ही एकत्र होतात. जी गेली निवडणूक लढली होती त्यावेळेला शिवसेनेला सुद्धा लोकांनी संधी दिली ना. दुर्दैव होता की 2.5 वर्षांनी 2019 सत्तांतर झालं त्याच्यानंतर परत सत्तांतर झालं त्याच्यानंतर परत म्हणजे 3 वेळा महाराष्ट्रातल्या मतदारांनी अविश्वास बघितला की कशा प्रकारे राजकारण असतो त्याच्यामध्ये उबटा गट पण आला ना सुरुवातीला 2019 एक लक्षात घ्या हे पहिली निवडणूक होती. पहिली जे शिवसैनिक लढत होते आज परत आम्ही लोकांच्याच पालख्या व्हायला ना. मग आपले वनगा साहेब असते की त्याच्यानंतर आता आलेले आमचे गावित साहेब आहेत हे हाडाचे शिवसैनिक नाही आहेत. यांना आम्ही किती वेळा कामं सांगितली आणि मला गावित साहेबांची गोष्ट म्हणजे सांगतो गावित साहेब 1992 सुधाकरावर नाईक असताना ज्यावेळेस उपोषण झालं वावर वांगणी गावामध्ये त्यावेळेस हे नंदुरबार वरून इकडे बघायला आले होते काय परिस्थिती आहे. परंतु यांनी हे हुशार राजकारणी होते तेव्हा त्यांनी कळलं की इकडे आदिवासी समाजाचा कोण चांगला नेता मिळत नाही म्हणून ते नंदुरबारवरून पार्सल आमच्याकडे आलं आणि त्याच्यानंतर काय भोगावं लागलं तर तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे. त्यामुळे आज जर भारती कांबळेचा विजय झाला असता तर या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आम्ही हाताने करून कमी कुठे पडलं. भारती कांबळेचा जो पराभव झाला आपण जर पाहिलं तर सुरुवातीला प्रत्येक पत्रकाराने एक अनालिसिस केला होता एक त्यांनी अभ्यास केला होता आणि एक चित्र तयार झालं होतं की पालघरमध्ये जो कोणी जिंकेल
तो जास्त मतांच्या फरकानी जिंकणार नाही असा असताना 184,000 मतं घेऊन हेमंत विष्णू सावरा यांचा विजय होतो, कुठेतरी कमी पडलात ना? कमी नाही पडलो साहेब, कमी पडल्याच्या त्यांनी पैशाने कमी पडलो भाजपपेक्षा. आणि तुम्ही पत्रकार आहात, पत्रकारांनी ना दोन ओळी जेव्हा आपण पेपरमध्ये वाचतो त्याच्या मधलं वाचा. हितेंद्र ठाकूरांना बांबू कोणी लावला, कुठे लावला, कसा लावला आणि ते का चाललंय ना, याचं आत्मपरीक्षण त्यांनी पण करावं आणि जनतेने पण करावं. तर तो विजय होता, तो जे गणित होते ते तिकडे चुकलेले. पण त्याच्यामध्ये हितेंद्र ठाकूरांनी उत्तर दिलं ना, हितेंद्र ठाकूर असं म्हणाले की 2018 तुमची युती तुटली, परत 2019 तुम्ही एकत्र आलात, परत 2019 तुमची युती तोडली. तुम्ही जर मला बी टीम म्हणताय तर तुम्ही कोणती सी टीम आहेत? अहो ते बी टीम नाही का सी टीम नाही. हितेंद्र ठाकूरांचा पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, हितेंद्र ठाकूरांचं राजकारण हे भकासाचं राजकारण आहे. लोक त्यांना विकास पुरुष म्हणतात पण मी त्यांना भकास पुरुष म्हणतो. ते लोकनेते नाही तर ठोक नेते आहेत, लक्षात घ्या. त्यांनी आज परत जसं जे आपण जर आपल्या परिसराचा आता विचार केला, आपण त्या आदिवासी विभागाचा जो आपण सांगितले मी काय समस्या, आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे, आज आपल्याकडे हितेंद्र ठाकूर 1990 पासून आहेत. हितेंद्र ठाकूरांच्या राजकीय कारकिर्दीवर तुम्ही लक्ष द्या. प्रथम वसई तालुका हा एक राजकारणामध्ये एक सुसज्ज आणि सभ्य लोकांचा होता. जो परत इकडे समाजवादी पार्टीचे होते, आमदार होते प्रथम 2 वर्ष, काँग्रेसचे भाऊसाहेब वर्तक असतील, तारामाई वर्तक असतील, त्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या, त्या भारतातल्या पहिल्या झाल्या होत्या. मी सांगतो ते लक्षात घ्या. पंढरीनाथ चौधरी सारखा एक सच्चा माणूस हा इकडे आमदार आमदार म्हणून त्यांनी मिळवलं असतं. असं असताना हितेंद्र ठाकूरांचं या परिसरावर 80 पासून वर्चस्व चालू झालं. त्यांना बघा ना, त्यांनी 85 साली ते विरारचे काँग्रेसचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले, 87 साली ते आपलं वसईचे हे झाले अध्यक्ष झाले काँग्रेसचे, आणि 90 साली डायरेक्ट आमदार. ज्या क्षणी हितेंद्र ठाकूरांनी जेव्हा विधानसभा जिंकली त्या क्षणापासून वसई तालुका अधोगतीकडे जायला लागलेला आहे. तो परत वसई सुंदर होती आणि त्याच्या नंतर ते आल्यानंतर आज खासदारकीच्यात मी गोष्टी सांगायच्या सांगेल. खासदारकीसाठी जे रेल्वेच्या गोष्टी जे करतात लोक काय ज्या महत्वाच्या समस्या असतात, का आज आपण मुंबईशी कनेक्टेड आहोत, आपण फक्त मुंबईला आपल्या सगळ्या सीमा जोडलेल्या आहेत, परंतु असं असताना आपला शहरात कुठे आहे? आज तुम्ही दुसरी सगळी शहरं बघा, आज बदलताना शहरं मी बघितले, तुम्ही पण बघितले असेल. ठाणा 3 आमदार आहेत त्यांचे, कदाचित बोईसर, नालासोपारा आणि वसई. महाविकास आघाडी आणि एनडीए यांच्यामध्ये जर लढत झाली आणि जर गरज लागली तर 3 आमदारांची गरज लागेल ना, मग तेव्हा महाविकास आघाडी तर त्यांच्याकडेच पाय पकडायला येणार. तसं ते म्हणतात पण ना, आणि तसं उदाहरण पण आहे की गेल्या ज्या वेळेला राज्यसभेच्या निवडणूक झाल्या होत्या त्यावेळेला प्रत्येक राऊत आमदार होते. आता नसणार, आता ही जेव्हा निवडणूक लागेल ना, जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेल्या, फक्त त्यांनी चुकीच्या ठिकाणी निवडलेले आहेत. ते पण जनतेला आता कळेल की भाजप सरकार ढोंगे पक्ष नाही आहे. परंतु जर एक जर इकडे जर काय बदल घडवायचा असेल, जर आज शहराची जी वाटाघाट झालेली आहे ती शहर बदलायचं असेल, तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही जनतेला. कारण शिवसेना हा एकच असा पक्ष आहे जो लोकांची कामं करू शकतो, दाखवून दिलंय. आता तुम्हाला उदाहरण देईल की आज जेव्हा विकासाच्या गोष्टी करतात, पहिली मुंबई कशी होती, आज मुंबईमध्ये जेव्हा आमचं सत्ता आली 95 मध्ये तेव्हा बाळासाहेबांनी 4 वर्षामध्ये 55 उड्डाणपूल लावली मुंबईमध्ये, ठाणा सुंदर केलं, त्याच्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे केला 4 वर्षात. इकडे नारंगीचं ते उड्डाणपूल बघा, अर्धवट पडला गेले 25 वर्षापासून, याला विकास म्हणतात का? तुम्हाला विकासाच्या व्याख्या तर करायला पाहिजे. ज्या वेळेस तुमचा राजू पाटील वाढवण बंदर चालला का नाही, कारण वाढवण बंदरचा एवढा एवढा मोठा एक ट्रेन तयार केला गेला, वाढवण बंदर, वाढवण बंदराच्या विरोधामध्ये पालघर आहे, मग असं असताना वाढवण बंदराचा विषय का नाही चालला? बघा, विषय चालला ना हे दुर्दैव आहे. कारण उद्धवजींनी पहिल्यांदा जेव्हा बाय इलेक्शन झाली होती त्यावेळी चिंतनीला सभा घेतली होती, तेव्हा वाढवण बंदरला पहिल्यांदा विरोध केला उद्धवजींनी, आणि त्याच्यानंतर तेव्हा जनतेची ती भावना होती. आणि तुम्हाला खरंच आमच्या भोईसरची परिस्थिती अशी आहे, जरा समजून घ्या तुम्ही, ज्या भोईसर परिसरामध्ये जे वाढवण बंदर येणार आहे तिकडे जे MIDC आहे, आणि MIDC मध्ये ते प्रदूषित शहर, महाराष्ट्रातलं 2 नंबरचं प्रदूषित शहर आहे, तिकडे प्रचंड प्रदूषण. आणि प्रदूषण केलेलं कोणी आहे? कारखानदारांनी केलेलं आहे. आणि कारखानदारांनी कसं प्रदूषण केलं जाते तिकडे, काही अधिक नेते आहेत तिकडचे, BJP चे पण काही नेते आहेत का, जे लोकांच्या आपला परिवार चालवण्यासाठी आपला परिसर बेचराग करतायत. ते आपले केमिकल जे येते, केमिकल कंपनी मधून सुटते, ते तिकडच्या जमिनीमध्ये टाकतात, त्यामुळे जमीन नापीक झालेली आहे. ते केमिकल त्या नद्यांमध्ये टाकल्या, नद्या तिकडच्या प्रदूषित झालेल्या आहे, समुद्र प्रदूषित झालेला आहे. असं असताना तिकडच्या ज्या प्रदूषित समुद्रामुळे आज मच्छीमारांचे प्रश्न प्रचंड उग्र झालेले आहेत, आणि एक प्रश्न मच्छीमारांचा सुटलेला नाही. पण आता विरोधी पक्ष आता मजबूत झालेला आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं या सगळ्या गोष्टीचा विरोध केला जाईल का? एक. आणि दुसरा विषय असा आहे
की वसई विधानसभेमध्ये विजय पाटील यांच्या नावाची चर्चा आहे, मग नालासोपारामध्ये कोणाची चर्चा आहे आणि बोईसरमधून कोण असणार आहे? कारण कुठेतरी महाविकास आघाडीने एकत्रित येऊन आत्मचिंतन करणं ही काळाची गरज आहे. कारण आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी महाविकास आघाडीचे नेते हे हवेमध्ये दिसले होते आणि त्याचाच कुठेतरी हा फटका बसलेला आहे. असं काय नाही होत, बघा तो नंतरच्या नंतर जेव्हा निवडणुका येतात ना त्यावेळेस अनेक आघाड्या होतात, अनेक आघाड्या बिघडतात, त्यावेळेची जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे उमेदवार निवडले जाते. परंतु जर आता जर परिस्थिती बदलायची असेल, तर आता मी जनतेला आवाहन करतो की जर परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याशिवाय पर्याय नाही. कारण जे परिस्थिती जी केलेली आहे, मग प्रदूषण असो, आज तुम्हाला आज विरार शहरामध्ये किडनीचे आजार वाढलेले आहेत आणि जो पाण्याची जी शुद्धता असते त्याला किडेस सांगतात, जे एका लिटरला 1200 मिलीमीटर प्रत क्षार असतो ना तो पाणी चांगला चालतो. परंतु आज विरार शहरामध्ये अनेक पाण्याचे टँकर असतात, ते 3500 परत ते क्षार असतात, त्याच्यामुळे तो इफेक्ट इंजोर होतो. आणि हे तुम्ही कोणाला सुद्धा विचारू शकता, हे पाण्याचा प्रश्न अजून इकडे सुटू शकला नाही. पण हितेंद्र ठाकूर आता गल्ली गल्लीत फिरतायत, त्याने आता मनावरती घेतलेलं आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे. कारण आपण जेव्हा जेव्हा बघितलं की हितेंद्र ठाकूर ग्राउंडला उतरलेत त्या त्यावेळेला चित्रपट 30 वर्षात काय बदललं, आता 2014 ला पण ते बॅकफुटला होते, 2019 ला पण बॅकफुटला होते, पण त्या लोकांनी त्यांची विधानसभेची जी कव्हर आहे ती केलेली आहे. बघा हितेंद्र ठाकूर यांच्यापासून या परिसराचा विकास होईल असं मीच नाही, या जनतेला कोणालाही वाटत नाही. म्हणून या जनतेने यावेळेला त्यांना धडा शिकवलेला आणि पुढच्या इलेक्शनला पण ह्यात तुम्हाला दिसतलं त्याचं प्रतिबिंब दिसत. कारण मी तर त्यांची गोची केलेली आहेत, कारण मुस्लिम मतांवरती तुम्ही डल्ला मारलाय, ख्रिश्चन मतं तुमच्याकडे आलेली आहेत, हिंदू मतं जी आहेत जी उत्तर भारतीय मतं आहेत ती भारतीय जनता पार्टीकडे. असं असताना तुमची जर समजा एक चर्चा अशी पण आहे की हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीमध्ये येणार आहेत अशी देखील चर्चा आहे, शरद पवारांचे मानस पुत्र म्हणून त्यांची ओळख आहे, मग असं असताना आज जे दिलीप पिंपळे त्यांना विरोध करतात त्या दिलीप पिंपळेची उद्या भूमिका काय? ते मानस पुत्र शरद पवारांच्या भाजपचे नेते येऊन पाया पडतात, तुम्ही पण बघितलं मी पण बघितलं, भाजपचे केंद्रीय मंत्री तेव्हा नारायण राणे होते, ते भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध करून सुद्धा तिकडे गेले. म्हणजे हा विषय थोडा हितेंद्र ठाकूर जे आहेत ना हे संधी साधू राजकारणी आहेत, ते कुठलेही त्यांना कुठल्याही जनतेचा विकासाची पडलेला नाही. फक्त आता जो प्रश्न आहे का आपला परिसर बदलायचा असेल तर हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा पक्ष हा नाही. पण महाविकास जर महाविकास आघाडीत ते आले तर त्यांनी चर्चा अशी आहे की ते विजय पाटीलसाठी वसईची जागा सोडतील, मग नालासोपारा मतदारसंघ आणि बोईसर मतदारसंघातून ते लढतील. मग असं जर झालं तर दिलीप पिंपळे जे आज त्यांच्या विरोधात बोलतात, मग उद्या दिलीप पिंपळेची भूमिका काय असणार? ते निर्णय घेऊ ते त्यांना आता काय बोलून मी, जेव्हा तसा काय निर्णय होईल तेव्हा बघू. परंतु हितेंद्र ठाकूरना सहकार्य नाही. धन्यवाद. तर आपण पाहिलं तर आपल्या सोबत दिलीप पिंपळे जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पालघरचे उपजिल्हा अध्यक्ष होते, त्यांनी चर्चा केली. लवकरच विधानसभा निवडणूक आहे, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची काय भूमिका असेल तेही त्यांनी सांगितलं. असं असताना पाण्यासारखं ठरेल की जर हितेंद्र ठाकूर हे महाविकास आघाडीमध्ये आले तर शिवसैनिक त्यांचं स्वागत करतील की नाही. आपल्याला या सगळ्या विषयावरती काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. वसई विरार शहरातील राजकारणाची प्रत्येक बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.